आधी ऐंशी तासांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार स्वपक्षात परतले आणि विरोधी पक्षनेते झाले पण त्यानंतर वर्षभरातच ते, त्यान ते पुन्हा भाजपसोबत आले आणि उपमुख्यमंत्री झाले अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे आणि त्यांनी ती जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे सरकारमध्ये त्यांच्या एंट्रीनंतर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती पण शिंदेच मुख्यमंत्री राहणार हे भाजपने स्पष्ट केलं आणि त्या चर्चेवर पडदा पडला पण आता अजित पवारांनी गेल्या काही दिवसात लावलेल्या कामाच्या सपाट्यामुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा घेतला बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक अपर मुख्य सचिव नितीन करीर आशिष कुमार सिंह मनीषा म्हैसकर राजगोपाल देवरा दीपक कपूर प्रधान सचिव असीम गुप्ता प्रधान सचिव सौरभ विजय उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील यासह पुण्याचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसंच पिंपरी चिंचवड महापालिकांचे आयुक्त पुणे मेट्रो पी एम आर डी ए तसंच संबंधित जिल्ह्यांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पुण्यासह राज्यातील विकास प्रकल्पातील अडथळे दूर करून कामं तातडीनं मार्गी लावण्यासाठी ही महत्त्वाची बैठक झाली एवढंच नाही तर दर, दर आठवड्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल असाही निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे यासाठी अजित पवार यांनी मंत्रालयात एक मॉनिटरिंग कक्ष सुरू केलेला आहे तसंच प्रकल्पांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी ज्या विकास प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी सहकार्य आवश्यक आहे ते तात्काळ देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिली आहे अशीही माहिती अजित पवारांनी दिली आहे एवढंच नाही तर गरज पडली तर त्यांची भेट घेऊन आपण राज्यातील प्रश्न मार्गी लावू असंही अजित पवारांनी सांगितलेलं आहे एकूणच अजित पवार यांनी आता प्रशासनाला गती देण्यासाठी पावलं उचलली आहेत सुटीच्या दिवशी मंत्रालयात काम करणं असो किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका यातून अजित पवार यांना कोणता संदेश द्यायचा आहे अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे